आज आपण पाहूया सूट आणि खरेदीशी संबंधित कराची काही मजेदार उदाहरणे राहुल नवीन रेफ्रिजरेटर खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेला तिथे त्यांनी पाहिले की वीस हजार रुपये छापील किंमत म्हणजे मार्क्ड प्राइस असलेला रेफ्रिजरेटर त्याला अठरा हजार आठशे रुपये मध्ये मिळत आहे शोधा की अशा परिस्थितीत त्याला किती टक्के सूट म्हणजे डिस्काउंट मिळत असेल प्रश्नातून आपल्याला हे समजते की इथे छापील किंमत किंवा यादी किंमत म्हणजे मार्क्ड प्राइस म्हणतो ती वीस हजार रुपये आहे आणि विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस अठरा हजार आठशे रुपये आहे सूट शोधण्यासाठी आपण छापील किंमतीतून विक्री मूल्य म्हणजेच विक्रीची किंमत म्हणजे सेलिंग प्राइस वजा करतो सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत सूट बरोबर वीस हजार रुपये वजा अठरा हजार आठशे रुपये यातून आपल्याला सूट प्राप्त होते एक हजार दोनशे रुपये त्यामुळे छापील किंमत वीस हजार रुपयेवर एक हजार दोनशे सूट आहे तर तुम्ही सांगू शकता का की या ठिकाणी किती शेकडा सूट दिली गेली आहे विचार करा चला मी सांगते सूट बरोबर एकूण सूट भागिले किंमत गुणिले शंभर टक्के सूट छापील किमतीवर दिली जात असल्यामुळे आपण छापील किंमतीला आधार मानू बरोबर एक हजार दोनशे भागिले वीस हजार गुणिले शंभर टक्के बरोबर सहा टक्के अर्थात रेफ्रिजरेटरच्या विक्रीच्या किंमतीवर सहा टक्के सूट दिली गेली आहे पुढील उदाहरण एका मोबाईल फोनची प्रारंभिक किंमत पाच हजार आठशे रुपये आहे जर रोहन ह्याला बारा टक्के जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जीएसटी सहित खरेदी करत आहे तर रोहनला एकूण किती किंमत द्यावी लागेल इथे आपल्याला दिले आहे की मोबाईल फोनची प्रारंभिक किंमत बरोबर पाच हजार आठशे रुपये आहे आणि जीएसटीचा दर बरोबर बारा टक्के आहे आपल्याला शोधायचे आहे की रोहनला एकूण किती रक्कम द्यायची आहे म्हणजेच आपल्याला मोबाईल फोनची विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस शोधावी लागेल आपल्याला माहीत आहे की बारा टक्केचा अर्थ आहे बारा भागिले शंभर म्हणजेच जर आपण वस्तूची प्रारंभिक किंमत शंभर रुपये मानली तर त्यावर बारा रुपये जीएसटी लागतो अशा प्रकारे विक्री किंमत होईल शंभर रुपये अधिक 12 बारा रुपये बरोबर एकशे बारा रुपये जेव्हा प्रारंभिक किंमत शंभर रुपये आहे तेव्हा विक्री किंमत एकशे बारा रुपये आहे अशा प्रकारे जेव्हा प्रारंभिक किंमत एक रुपये होईल तेव्हा विक्री किंमत एकशे बारा भागिले शंभर होईल अशा प्रकारे जेव्हा प्रारंभिक किंमत पाच हजार आठशे रुपये होईल तेव्हा विक्री किंमत एकशे बारा भागिले शंभर रुपये गुणिले पाच हजार आठशे बरोबर एकशे बारा गुणिले अठ्ठावन्न बरोबर सहा हजार चारशे शहाण्णव रुपये अशा प्रकारे जीएसटी लावल्यावर रोहनला मोबाईलची एकूण किंमत सहा हजार चारशे शहाण्णव रुपये द्यावी लागेल पुढील उदाहरण मनीषा कपाट खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेली दुकानात तिला एक कपाट खूप आवडले कपाटाची छापील किंमत सहा हजार पाचशे रुपये होती परंतु दुकान त्यावर साठ टक्के सूट देत होते जर विक्री कराचा दर आठ टक्के असेल तर बिलाची देय रक्कम शोधा लक्षात ठेवा विक्री कर नेहमी वस्तूच्या विक्रीच्या किंमतीवर लागतो जरा विचार करा इथे सहा हजार पाचशे रुपये विक्री किंमत आहे का चला मी सांगते इथे सहा हजार पाचशे रुपये छापील किंमत आहे विक्री किंमत मिळवण्यासाठी आपल्याला छापील किंमतीतून सूट वजा करावी लागेल इथे आपल्याला सूट टक्क्यांमध्ये दिलेली आहे तर चला प्रथम शोधूया की इथे सूट किती दिली जाईल सूट बरोबर छापील किंमतीच्या साठ टक्के बरोबर सात भागिले शंभर गुणिले सहा हजार पाचशे रुपये बरोबर चारशे पंचावन्न रुपये अशा प्रकारे विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट बरोबर सहा हजार पाचशे रुपये वजा चारशे पंचावन्न रुपये बरोबर सहा हजार पंचेचाळीस रुपये विक्री किंमत सहा हजार पंचेचाळीस रुपयेवर विक्री कर आठ टक्के लागत असल्यामुळे विक्री कर बरोबर सहा हजार पंचेचाळीस रुपयेच्या आठ टक्के बरोबर आठ भागिले शंभर गुणिले सहा हजार पंचेचाळीस रुपये बरोबर चारशे त्र्याऐंशी पूर्णांक सहा शून्य रुपये अशा प्रकारे बिलाची देय रक्कम बरोबर विक्री किंमत अधिक विक्री कर बरोबर सहा हजार पंचेचाळीस रुपये अधिक चारशे त्र्याऐंशी पूर्णांक सहा शून्य रुपये बरोबर सहा हजार पाचशे अठ्ठावीस पूर्णांक सहा शून्य रुपये म्हणून कपाट खरेदी करण्यासाठी मनीषाला सहा हजार पाचशे अठ्ठावीस पूर्णांक सहा शून्य रुपये द्यावे लागतील आज आपण पाहिली सूट आणि खरेदी संबंधित कराची काही मजेदार उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये पाहूया याच्याशी संबंधित काही गैरसमज आणि सामान्य चुका